जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे शुक्रवारी कोरोनावर मात करून जिल्हा परिषदेमध्ये हजर झाले। यावेळी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 23 फेब्रुवारी रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते। त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर लक्ष ठेवत वर्क फ्रॉम होम केलं। मार्च एंड जवळ असल्यानं अनेक प्रशासकीय कामकाजावर ते लक्ष ठेवून होते। दरम्यान कोरोनावर मात करून शुक्रवारी ते जिल्हा परिषदेत हजर झाले। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यावर गुलाब पुष्पाचा वर्षाव करत औक्षण करण्यात आलं। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, स्वीय सहाय्यक अविनाश गोडसे, त्रिमूर्ती राऊत, शिवानंद मगे यांची उपस्थिती होती। स्वागतानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कामकाजाला सुरुवात केली। विभाग प्रमुखांची तात्काळ बैठक बोलावून आढावा घेण्यात आला। यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या। जिल्हा परिषदेत प्रवेश करण्यास नागरिकांना निर्बंध घालण्याची मुदत 30 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे। दरम्यान इन सोलापूर न्यूजशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक सरपंच यांना संयुक्तिक जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। ग्रामस्तरावर आता ग्रामसेवक आणि सरपंचावर संयुक्त जबाबदारी देऊन काही वेगळ्या सूचना आज मी या ठिकाणी निर्गमित करत आहे, ज्यामध्ये परत एकदा तपासण्या वाढवणे, मंगल कार्यालय, धार्मिक स्थळांच्या दैनंदिन तपासण्या करणे, ग्रामस्तरावर दररोजचा आढावा घेणे, टेस्टिंगसाठी लोकांना पुढे आणणे, जरी आता रुग्णाची संख्या वाढत असेल तरी आपल्या टेस्टिंगची संख्या पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढवलेली आहे, आणि आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची, म्हणजे जे पॉझिटिव्ह आले त्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात किती लोक आले होते मागच्या 4-5 दिवसात त्यांची छाननी करून, त्यांची तपासणी करून, त्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची सुद्धा 24 तासाच्या आत तपासणी करून त्या योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पण आपण देतो आहे, त्याचा पण आढावा आपण घेणार आहोत, जेणेकरून कॉन्टॅक्टमधली आलेली व्यक्ती हा कोरोना पसरू नये यासाठी सुद्धा ग्रामस्तरावर खबरदारी घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत।